शिंदेंनी पक्षाचे निर्णय घेण्याचे अधिकार मोदी शहांना दिलेत, अशा शब्दात राऊतांनी टीका केलेली आहे. शिंदेंनी यापुढे बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये असं संजय राऊतांनी म्हटलंय. दरम्यान मुख्यमंत्री पदावर मोदी शहा जो निर्णय घेतील तो मान्य असेल असं शिंदे यांनी म्हटलेलं आहे. सरकार बनवताना माझा अडसर मनामध्ये ठेवू नका असं मोदी शहांना सांगितल्याची माहितीही शिंदेंकडून देण्यात आली आहे. आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना मी फोन केला होता. मी त्यांना फोन करून सांगितलं की सरकार बनवताना तुम्हाला निर्णय घेताना कुठलं काही असं अडचणीचं आहे किंवा अडचण आहे माझ्यामुळे किंवा आणखी कुणामुळे हे कधी मनात आणू नका. जो निर्णय भारतीय जनता पक्षाचे दिल्लीचे वरिष्ठ नेते मोदी साहेब आणि अमित शहा साहेब घेतील त्याला पूर्णपणे समर्थन पाठिंबा आमच्या शिवसेनेचा आहे. शिवसेना समजत आहेत, जे स्वतःला शिवसेना मानतायत त्यांनी त्यांच्या पक्षाचा निर्णय घेण्याचे अधिकार हे जर दिल्लीतल्या मोदी शहांना दिले असतील तर त्यांनी यापुढे बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये, हिंदुहृदय सम्राटांचं नाव घेऊ नये, शिवसेना प्रमुखांचं नाव घेऊ नये.